राम राम मंडळी, देशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की रोप कसं टाकायचं मिरचीचं, त्याची उगवण शक्ती कशी झाली बघा तुम्ही. कारण एवढी चांगली उगवण शक्ती झाली की आपल्याला तुम्हाला सांगितलं की बाबा त्याला जर आपल्याला उगवण शक्ती करायची असली, म्हणजे त्याला 20 अंश करायची असली, तर उन्हाला आपल्याला ते 3 ते 4 घंटे आपल्याला उन्हात ठेवायचंय. त्याच्यामुळे काय होते, त्याची जी उगवण शक्ती ती उगवण शक्ती चांगली होती, त्याच्यामुळे तूट काय होत नाही त्याच्यामुळे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला नवीन माहिती सांगणार आहे की तुम्ही सुद्धा बरीशी माहिती पाहिली असेल की बाबा देशी दारू पिकावर फवारणं योग्य आहे की अयोग्य आहे, आणि कोणत्या पिकावर फवारायला पाहिजे, कोणत्या वेळेस फवारायला पाहिजे, किती वेळेस फवारायला पाहिजे, हे जे प्रमाण आहे हे प्रमाण खरंच योग्य आहे का, हे असं बरेचसे आपल्या मनात शंका असतात. तर कोणाला विचारावं, आणि बरेचसे व्हिडिओ मध्ये काय सांगितलं की देशी दारू तुम्ही फवारा पिकाला, पण ते सविस्तर माहिती भेटत नाही. त्याच्यामुळे आज मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओला तेवढं लाईक करा. आणि व्हिडिओ जर कोणी नवीन असलं आपल्या चॅनलवर तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूला जे बेल आयकन आहे ते बेल आयकन पण दाबा. तर मित्रांनो, देशी दारूचा वापर कसा करायचा आपल्या पिकावर हे ते तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. तर आपण आता मिरची लागवड केली, मिरची लागवड केली का त्याला 2 ते 2.5 महिने झाले लागवडीपासून, त्याला आपल्याला ह्याची फवारणी करायची. तर किती प्रमाण घ्यायचे त्याला, ह्याला आपल्याला एका पंपाला, आता ही 180 मिलीची बॉटल आहे 180, तर आपल्याला ह्याची निम्मी करायची म्हणजे 90 मिली. एका पंपाला 90 मिली वापरायची, 16 लिटरचा जे साधा पंप आपला बॅटरीचा असते त्याला आपल्याला 90 मिली वापरायची. आणि 2 पंपात आपल्याला ही बाटली संपायची. ही जर आपण फवाऱ्यामध्ये टाकली की लगेच आपल्याला त्याचा वापर लगेच करून टाकायचा, जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही. आणि हे सोबत कोणतं औषध वापरायचं नाही, आपण जेवढे औषध बनवले ते अजिबात वापरायचे नाहीत. याच्यात कोणतं केमिकल नाही, पण तरी सुद्धा ह्याच्या सोबत आपल्याला कोणतीच औषधं वापरायची नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही कोणत्या वेळेस फवारायची, त्याची सकाळच्या वेळेस चुकून सुद्धा फवारणी घ्यायची नाही. सकाळी ज्या वेळेस आपण दिवस निघल्यावर काही काही फवारणी घेतो आपण, तर त्या फवारणी ह्याची फवारणी सकाळी अजिबात घ्यायची नाही. ह्याची फवारणी कधी पण संध्याकाळच्या वेळेस म्हणजे 4 च्या नंतर ह्याची आपल्याला फवारणी घ्यायची. त्याच्यामुळे काय होते माहिती का, जे पीक आहे आपलं पीक जे टेन्शन मध्ये असते आपलं मतदान, किंवा पीक सुद्धा टेन्शन मध्ये असते का, तर खरंच मित्रांनो पिकाला सुद्धा टेन्शन येत आहे. ज्या वेळेस आपण पिकाला कोणतं अन्नद्रव्य भेटलं नाही, किंवा जर समजा आपलं त्याला खत किंवा टॉनिक हे जे आपण मायक्रो न्यूट्रिएंट हे ते देतो, हे जर वेळेच्या वेळेला टायमाला नाही भेटलं तर काय होते, ते सुद्धा आपल्याला थोडं आखाड्यासारखं वाटते. आणि त्याचे मिरचीला काय होते, थोडासा कोकडा आल्यासारखं वाटते. हे कोकडा थोड्याशा प्रमाणात जर दिसला तर आपल्याला ह्याची लगेच फवारणी घ्यायची. आणि हे किती वेळेस वापरायचंय, आपलं पीक मिरचीचं जर असलं आणि हे कोणत्या कोणत्या पिकावर जमते माहिती का, फक्त मिरची आणि कांदा, दुसऱ्या पिकावर अजिबात फवारणी घेऊ नका मित्रांनो. कारण माहिती का, हे दोनच पिकं अशीत की ह्या पिकाला हे देशी दारू फवारता येते, दुसऱ्या पिकाला अजिबात चालत नाही. आता ह्याची फवारणी माहितीये का मित्रांनो, स्वतः फवारणी करा बघा माहिती का. जर समजा तुम्ही गाड्याच्या हाताने फवारणी घेतली तर ह्याचे विपरीत परिणाम दिसतात आपल्याला. त्याच्यामुळे ह्याची जी फवारणी मिरचीवरची आपल्याला स्वतः फवारणी घ्यायची. कारण माहिती का, आपण जर गाड्याला फवारणी द्यायला सांगितली तर त्याने हे देशी म्हणजे माझा एक अनुभव सांगतो, ह्याची दारूची म्हणजे त्याच्यावर काहीच परिणाम दिसत नाही मिरची. मग देशी दारूची बाटल कुठे गेली याची तुम्हाला माहिती, तर ह्याची फवारणी आपण स्वतः घ्यायची. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, संध्याकाळच्या वेळेस फवारणी करायची. आणि तुम्हाला माहिती का, आता हे जे आपण फवारणी घेतो याच्यामुळे काय होतंय, जे पोकडा आलेला असतो थोडासा, चौथ्या ते पाचव्या दिवशी आपल्याला लगेच आता परिणाम दिसतोय पिकावर. त्याच्यामुळे आपल्याला हे देशी दारूचा वापर बिंदास करायचा आहे. याचा पीक जर आपलं समजा मिरचीचं पीक आहे किंवा कांद्याचं पीक आहे, ह्या पिकावर त्याच्या आयुष्यात म्हणजे पिकाच्या आयुष्यात फक्त 2 वेळेस घ्यायचंय. जर समजा आपण 1 तारखेला ह्याची फवारणी घेतली, 1 जानेवारीला किंवा 1 जानेवारीला जर आपण ह्याची फवारणी घेतली, तर दुसरी फवारणी आपल्याला 1 फेब्रुवारीलाच घ्यायची. कारण माहितीये का, ह्याचं जे अंतर आहे एका महिन्याचंच आपल्याला अंतर ठेवायचंय. जास्त लवकर फवारायची नाही, किंवा आपल्याला रिझल्ट चांगला वाटला की आपण काय करतो की बाबा लगेच फवारणी दुसरी करतोच, अजिबात करायचं नाही मित्रांनो. कारण माहिती का, 2 वेळेस जर आयुष्यात या पिकाच्या आयुष्यात 2 वेळेस जर फवारण्या घेतल्या तर आपल्याला दुसरं काही फवारायची गरज पडत नाही. म्हणजे दुसऱ्यांदा आपल्याला म्हणजे तिसऱ्या वेळेस आपल्याला
मिरचीवर ही फवारणी घ्यायची गरज पडत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे दोन्याच वेळेस फवारणी घ्यायची, जास्त वेळेस जास्त लोप घ्यायचा नाही, लोप करायचा नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, आवडला असला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये काय बघणार आहोत की बाबा ही जे कोकडा येते, हे कोकडा आपल्याला कसा हे करायचा, कंट्रोल मध्ये आणायचा, किंवा जर समजा कोकडा येण्या अगोदरच त्याची फवारणी जर घेतली तर ते पूर्णपणे कमी होते, कमी म्हणजे येतच नाही, हे माझा स्वतःचा अनुभव आहे. जुने लोक सुद्धा त्याच पद्धतीने करायचे. तर मित्रांनो, पुढील व्हिडिओ मध्ये नवीन माहितीसह भेटू, तोपर्यंत आणि व्हिडिओला तेवढं लाईक करायचं बरं का. तर पुढील व्हिडिओ मध्ये भेटू, तोपर्यंत धन्यवाद.